सुबोधशी ओळख झाली 91 साली, काळ लोटलाय भरपूर. सुबोधच्या साथीने अशी आशा करते, आसोवाला सबस्क्रिप्शनचा येवो महापूर. आसोवा प्रेझेंट्स BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस, अर्थात तिची गोष्टाच्या या भागात तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत. आपल्याकडे जी आज मैत्रीण आलेली आहे, मनस्वी लाघवी, कम्प्युटर इंजिनियर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी प्रयोगशील निर्माती, आणि हो तिचा नवरा गुणी सुजाण प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तर मी स्वागत करते मंजिरी विनय देशपांडे हिचं. मंजिरी, तुझं आसोवा प्रेझेन्स BTS म्हणजे बिहाइंड द सक्सेसच्या या भागात खूप स्वागत. थँक्यू. आम्हाला मंजिरी विनय देशपांडे कशी होती, म्हणजे तिचं बालपण कुठे गेलं, शाळा कुठे होती, सगळं ऐकायचं आहे. सुबोध आणि मी दोघंही पुण्याचेच आहोत. अच्छा. माझं बालपण पुण्यात गेलं आणि नंतर माझ्या 12वीनंतर माझे बाबा आणि आमची सगळी फॅमिली आम्ही टोरोंटोला म्हणजे कॅनडाला शिफ्ट झालो. सो माझं कॉलेजचं शिक्षण कॅनडामध्ये झालं. ओके. आणि त्याच्यानंतर मी 5 वर्ष कॅनडामध्ये होते, पण सुबोधसाठी परत आले. सुबोध आणि माझी ओळख आधीची आहे, आम्ही एकमेकांना माझ्या 8वीपासून आणि त्याच्या 10वीपासून ओळखतो आहे. ओके. त्यामुळे 5 वर्ष आमचे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सक्सेसफुल करून आम्ही मी परत आले त्याच्यासाठी. वा 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 वा. या सगळ्यात तुझी ती मोमेंट कुठली की अरे हा तर बालगंधर्व, थोडक्यात सुबोधला कुठे भेटलीस? सुबोधला मी अगदी म्हणलं तसं मी 8वीत असताना एका नाट्यशिबिरात जे हे असायचं ना म्हणजे समरमध्ये समरमध्ये लहान मुलांसाठी शिबिर शिबिर असतात, तसं पुण्यात एक नाट्य संस्कार कला अकॅडमी म्हणून एक संस्था आहे लहान बालनाट्याची, तर तिकडे मी गेले होते. म्हणजे मी त्या संस्थेत त्या समरपुरते गेले होते, तर तिकडे मला सुबोध भेटला. त्याची जस्ट 10वी झाली होती आणि मी 8वीत होते, तर तेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो. ओके. आणि खरं तर त्या काळात काही कळत नाही प्रेमबीम, आणि आता मला हे सांगणंही अवघड आहे कारण माझा मुलगा आता त्याच वयात आहे, पण या तेव्हापासून आम्ही एकमेकांना सॉर्ट ऑफ वी कमिटेड. पण तेव्हाच तुम्हाला कळलं की आपण प्रेमात पडलोय किंवा काय, म्हणजे ती प्रोसेस काय होती, कसं झालं तुमच्यातलं? खरं तर जरा पपी लव, चाइल्डहूड लव असं म्हणू शकतो आपण, कारण वी आर चाइल्डहूड स्वीट हार्ट्स असं आम्ही म्हणतो नेहमी. तेव्हा आम्ही तेव्हा एवढंच कळतो की अरे हा मुलगा सॉलिड आहे, हा एवढंच कळत. फार तर फार काही सिरियसली ह्याच्याशीच लग्न करायचं आहे आणि असं काही तेव्हा सुचलं नाही किंवा कळलं नाही किंवा डिसाईडही केलं नव्हतं. पण हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडत गेलो आणि नंतर ठरवलं की हाच आपला नवरा आणि हीच आपली बायको. बायको. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप त्या काळातलं कसं मॅनेज केलं? सोपं होतं खरं तर, कारण आताच्या मुलां इतकं सोशल नेटवर्क नेटवर्किंगमुळे किंवा यु नो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आताच्या मुलांना फार लवकर अवेलेबल, हां म्हणजे इतके एकमेकांबरोबर असतात सतत की त्यांना त्याचं नाविन्य पण गेलं आहे आणि सतत एकमेकांबरोबर असल्यामुळे ना ती एक ओढ म्हणतात ती पण कमी झालेली आहे असं मला वाटतं. आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा साधे शाळा कॉलेजमध्ये चोरून भेटणं, आई वडिलांना न सांगता गल्ली गल्लीतून फिरायचो मी पुण्यातून. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आता मी 5 वर्ष कॅनडाला जाणार आहे आणि 5 वर्ष आम्ही भरपूर एकमेकांना पत्रं लिहिली, मोठी मोठी पत्रं लिहिली जी अजूनही आम्ही जपून ठेवलेली आहे. म्हणजे आधी आम्ही पत्र लिहायचो, मग फोन, मग तेव्हा चॅट, याहू चॅट असायचं पूर्वी, याहू मेसेंजर. सो हळूहळू चॅट आणि मग हळूहळू इंटरनेट एवढं नव्हतं, कारण इतकं म्हणजे इतकं अवेलेबल नव्हतं, पण तेव्हा व्हॉट्सअपही नव्हतं. म्हणजे फोनही करायचा तर मला तिकडून करायला जमायचं, कारण
कॅनडा किंवा युएसवरनं फोन करणं तसं अफोर्डेबल होतं, पण इंडियातून फोन करायचं म्हणजे सुबो नेहमी सांगतो की त्याच्याकडे 100 रुपये वगैरे असतील तर हॅलो 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 कशी आहेस म्हणजे ओके ओके मी बरं 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 ठप संपले 100 रुपये असं व्हायचं. तर इतकं फोन खूपच कमी व्हायचे, पण पत्र आम्ही खूप एकमेकांना लिहिली, पण ती पत्र पोचायलाही खूप वेळ लागायचा. म्हणजे मी पत्र पोचून त्याला सुबोधला मिळेपर्यंत 15-20 दिवस जायचे, आणि त्याच्यानंतर तो त्याचं उत्तर लिहिणार आणि त्याचं उत्तर मला मिळेपर्यंत परत 15-20 दिवस. म्हणजे मी लिहिलेल्या आय लव्ह यू चं आय लव्ह यू 2 यायला जवळजवळ 1.5-2 महिने लागायचे. आणि आत्ता आय लव्ह यू म्हटल्यानंतर लगेचच आय लव्ह यू 2 आपल्याला ऐकायला. हो, आणि ती किती टिकतात तेही माहिती नाही खरं तर आत्ताची, पण आमचं खूप टिकलं. पत्नी ते सुबोधची पत्नी हा प्रवास कसा झाला? खरं तर मी मगाशी म्हणलं तसं सुबोधची पत्नी हे आधीच ठरलं होतं. बर. आणि त्यामुळे मी जेव्हा टोरांटोहून परत आले, माझं ग्रॅज्युएशन मी तिकडे पूर्ण केलं, मी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. सो माझं शिक्षण तिकडे झालं आणि मी ठरवलं होतं की परत यायचं म्हणून. तर मग आई बाबांना सांगितलं की असं असं, ॲक्च्युली त्यांना माहिती होतं साधारणतः की जा एक मित्र आहे सुबोध आणि तो माझ्या नाट्यसंस्कारच्या ग्रुपमधला होता, त्यामुळे त्याचं घरी येणं जाणं तसं पूर्वी असायचं. मग पत्र यायला लागल्यावर हळूहळू बाबांनी अज्युम केलं, पण ते आई बाबा आणि माझे सेफ होते कारण ते मी इतकी सिरियस आहे त्यांना माहिती होतं, त्यामुळे तिथे वेडेपणा करणार नाही कॅनडाला जाऊन कॉलेजमध्ये शहाण्यासारखी वागेल हेही त्यांना माहिती होतं. त्यामुळे दे वर ओके विथ आवर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, कारण सुबोध इकडे होता मी तिकडे होते असं. आणि मग माझं शिक्षण संपल्यावर मी म्हणलं की आता मला परत जायचं आहे. मग मी इथे आले आणि मग आई बाबांनी कसं रिॲक्ट केलं त्यावेळी? त्यांना आय थिंक खूप म्हणजे 3-1 वर्ष माहिती होतं की आता ही बऱ्यापैकी सिरियस आहे आणि हिला जायचंच आहे परत, त्यामुळे त्यांनी एका पॉईंटला ऍक्सेप्ट केलं होतं की तिचं पुण्यातच जाऊन लग्न होणार आहे. अर्थात त्यांना वाईट वाटलंच असणार आहे कारण मी इतके वर्ष आता त्यांच्यापासून लांब आहे आणि माझी धाकटी बहीण धाकटे भाऊ सगळे तिकडे आहेत, तर त्यांना थोडंसं वाईट वाटलं असेल, पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि माझ्या आनंदासाठी ऑब्व्हियसली ते तयार झाले. आणि मग मी इथे येऊन जॉब शोधला आणि मग मला पटणीमध्ये जॉब मिळाला. पटणीमध्ये मी साधारणतः 16-17 वर्ष जॉब केला, आणि 16-17 वर्ष नाही सॉरी 12-13 वर्ष पटणीमध्ये मी जॉब केला, आणि त्याच्यानंतर मी एका वेगळ्या फर्ममध्ये थोडे दिवस केला जॉब. सो चालू होतं तेव्हा. वा, निर्मिती क्षेत्रात उतरावं असं कधी वाटलं? खरं तर हा ठरवलेला डिसिजन नाही आहे निर्मिती क्षेत्रात उतरावं म्हणून. सुबोध आणि मी एक प्रोडक्शन हाऊस खूप आधीच रजिस्टर केलं होतं. आमच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे कान्हाज मॅजिक. माझा मोठा मुलगा कान्हा त्याच्या नावाने आम्ही सुरू केलं, आणि त्याला सुबोधला त्याच्या ॲक्टिंग असाइनमेंट्समुळे किंवा त्याच्या आत्ताचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे त्याला प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष द्यायला तसा वेळ नाही मिळाला किंवा नाही मिळते आत्ता. आणि मग मी जेव्हा 2017 कायमचा जॉब सोडला कारण माझा धाकटा मुलगा जरा लहान होता आणि ऑफिस माझं खूप लांब गेलं, आम्ही गोरेगावला राहतो आणि मला ऐरोलीला जावं लागायचं. अच्छा. तर ते सगळं जरा प्रवास आणि हे अवघड व्हायला लागलं. तर आणि परत सुबोधही खूप बाहेर असायचा, म्हणजे त्याचं शूटिंग त्याचे तेव्हाच बालगंधर्व आणि कट्यार आणि सगळे पिक्चर त्याचे खूप बाहेर असायचा तो. आणि त्यामुळे मला वाटलं की आम्हाला दोघांनी वाटलं की एक पेरेंट कोणतरी घराच्या जवळ असायला, कारण आयटी मध्ये पण काही वेळेचं बंधन काहीच नसतं. मी सकाळी जायचे ते रात्री 10-10:30-11 घरी यायचे, त्यामुळे मुलांकडे बघणं आम्हाला वाटलं की थोडंसं त्याला गरजेचं आहे. सो मग मी डिसिजन घेतला की आता मी जॉब सोडते. पण तो म्हणाला जॉब सोडतेस तू घरी नुसतं नाही बसायचं, म्हणजे आयडियल नको बसूस. म्हणून मग तो म्हणला की आता प्रोडक्शन हाऊसकडे तू लक्ष दे. सो तसं ते सुरू झालं. हां, त्यामुळे तो असा ठरवलेला डिसिजन नव्हता, पण आता मला ते आवडतंय. वा. आय टी मधला स्टेबल जॉब आणि मनोरंजनाचं हे अस्थिर क्षेत्र, हे ट्रान्झिशन करताना कसं वाटलं? आय थिंक एक ना, मी कॅनडाला असल्यापासून थोडंसं इंडिपेंडंट, फायनान्शियली इंडिपेंडंट असण्याची मला सवय होती. कारण तिथे सगळे स्टुडंट्स हे जॉब करतात,
कारण ट्यूशन फी परवडतच नाही. तरी तितकी पद्धतच आहे, ते कल्चरच आहे की सगळे स्टुडंट्स हे जॉब करतात, जॉब करत करत शिकतात. त्यामुळे मी जेव्हा शिकत होते तेव्हा माझ्याकडे माझे दोन जॉब्स चालू होते आणि ते शिकता शिकता चालू होते. त्यामुळे मला फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप लहानपणी आला होता. आणि त्याच्यानंतर इकडे मी जेव्हा आले तेव्हा पटणीमध्ये जॉब करत होते आणि त्यात पटणीमधला चांगला पगार होता. त्यामुळे जेव्हा मी जॉब सोडला आणि जे काय मधले 5-6 महिने होते जेव्हा मी काहीच केलं नाही, तेव्हा दर 1 तारखेला असं वाटायचं की अरे बापरे सॅलरी बँकेत ते सगळे आउटगोईंग चालले आहेत, इन्कमिंग काही नाहीच आहे. तो त्रास प्रचंड झाला, म्हणजे अगदीच मला असं वाटतं. आणि आमच्या दोघांमध्ये सुबोधनी मला असं कधीच सांगितलं नाही की हा खर्च करू नकोस, तो खर्च करू नकोस, किंवा त्याचे बँक अकाउंट्स आणि त्याचे कार्ड, मला नाही वाटत त्याला नेट बँकिंगचा पासवर्डही माहिती असेल. त्यामुळे असं काही नाही आहे की काही रिस्ट्रिक्शन्स माझ्यावर खर्चाच्या दृष्टीने आली, पण एक सवय होती स्वतःचे स्वतः पैसे कमवण्याची ना, ती एकदम बंद झाल्यामुळे किंवा ते मध्ये एक त्याला स्टॉप आल्यामुळे तेव्हा खूप त्रास झाला. की आणि तेव्हा कळलं की स्टेबिलिटी असणं महत्त्वाचं आहे. पण अगदी पहिले सुरुवातीला पण जेव्हा माझा जॉब होता आणि सुबोध स्ट्रगल करत होता तेव्हाही, आणि नंतर सुबोध जरा सेटल झाल्यावर मी थोडंसं प्रोडक्शनमध्ये स्ट्रगल करताना आमच्याकडे एक बाजू नेहमी रक्कम होती, त्यामुळे तो त्याचं काय म्हणतात त्याला त्याचा पिंच नाही जाणवला. त्रास झाला पण त्याचा पिंच जाणवला नाही. मंजिरी, घर सांभाळून इतकं सगळं मॅनेज करतेस, तुझं कौतुक कोणीतरी करू पाहते. तर बघूया कोण करते माझं कौतुक. हाय मंजिरी, टोरांटो मधनं कम्प्युटर डिप्लोमा करून आली आणि इकडे आल्यानंतर तिचं काही मीडियाशी संबंध नव्हता. म्हणजे आमची भेट झाली तेव्हा आम्ही दोघंही एका नाटक संस्थेत होतो, तेवढाच काय तो तिचा नाटकाशी संबंध. पण इकडे आल्यानंतर तिने काही वर्ष पटणीमध्ये जॉब केला, त्याच्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ती जॉबला होती आणि मग मात्र तिने कान्हाज मॅजिक ह्या आमच्या प्रोडक्शन कंपनीची धुरा सांभाळायचं ठरवलं. आणि आता गेल्या काही दिवसात तिने पुष्प विमानसारखा सिनेमा असेल किंवा शुभमंगल ऑनलाईनसारखी मालिका असेल, दैनंदिन मालिका असेल किंवा बरेच सारे इव्हेंट्स असतील, अश्रूंची झाली फुले नाटक असेल, आणि आता मराठी नाट्य विश्व या नाटकाच्या म्युझियमसाठी होणारं काम असेल, तर इतकी वेगवेगळी जबाबदारी ती सांभाळते. कान्हा मल्हार, कान्हाचे दावे, मल्हारचे सावे, त्यांच्याकडे लक्ष देते. माझा अभिनय सोडूनचं माझ्या सगळ्या गोष्टी, बँकांचे व्यवहार असतील, सगळ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज असतील, सगळं बघते. घर बघते, तिच्या आई वडिलांकडे बघते, माझ्या आई वडिलांकडे बघते. म्हणजे माझा हा विश्वास आहेच आहे की स्त्रियांची ताकद अपाट असते आणि त्यांची एकाच वेळेस अनेक गोष्टी मॅनेज करण्याची क्षमताही अपाट असते. पण हे सगळं जरी असलं, आपण तिच्यावरती काम पडावं म्हणून जरी असं कौतुकाने म्हणत असलो, तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ती फार उत्तम पद्धतीने सांभाळते आणि सांभाळत आली आहे. आणि तिच्यावरचा भार कमी करण्याचा मी आणि कान आणि मल्लर जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पण माणसांना जोडून ठेवणं, त्यांना एकत्र ठेवणं, त्यांच्यावर प्रेम करणं हे तिला स्वभावतच येतं आणि मला असं वाटतं की तो तिच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे, माणसं जोडणं. आणि ते ती अतिशय मनापासून ती ते करत आली आणि तसंच करत आहे. मंजिरी आला काय म्हणायचं आहे तुला? कळलंय म्हणजे त्याला निदान आता तरी ऍक्सेप्ट झालंय असं म्हणायचं आहे. नाही जोक्स पाय, मला सुबोधची नेहमीच साथ मिळाली आहे, त्यामुळे मला सुबोधनी कुठल्याच गोष्टीला कधी नाही म्हटलंय. आणि मला जे काही करायचं आहे किंवा जो काही माझा डिसिजन असेल त्याच्यात मला त्यांनी ऑलवेज एनकरेज केलं आहे. त्यामुळे आमच्या दोघांचं आता इतके वर्ष झालं, त्यामुळे आता असं म्हणून चालणार नाही की जमलंय छान ऑब्व्हियसली, पण या ते त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलंय कुठल्याही नवीन गोष्टी ट्राय करायला. किंवा आणि हो, काही गोष्टी आहेत ज्या मला जमतात. म्हणजे माझं माझ्याचं कुटुंब खूप मोठं आहे, म्हणजे माझ्या बाबांना 10 सिबलिंग्स आहेत, 11 जणांची फॅमिली, आणि सगळे पुण्याला आहेत, काही मुंबईला आहेत, सगळीकडे आहेत, म्हणजे विखुरलेले. पण आम्ही दरवर्षी माझी राखी पौर्णिमा आणि भाऊबीज एकत्र असे माहेरी,
त्यामुळे मला माहेरी ना खूप गोतावळा सांभाळायची किंवा गोतावळ्यामध्ये असायची सवय होती. आणि सासरी आमचं देऊळ आहे खंडोबाचं, सुबोधचं म्हणजे सुबोधचं घर जिकडे पुण्यात आहे बुधवारपेठ तिकडे आमचं खंडोबाचं देऊळ आहे, त्यामुळे तिकडेही आमचं म्हणजे लोकांचं खूप जाणं येणं खूप नातेवाईक असतात. आमच्याकडे मोठा खंडोबाचा उत्सव असतो. सो मला हा गोतावळा आवडतो. मला सगळे एकत्र आलेले आणि हा ही हू ते सगळं आवडतं मला. त्यामुळे ते मला सगळं छान वाटतं, छान वाटतं आणि मजा येते. मजा येते आणि त्यामुळे मला माणसांची सवय असल्यामुळे माणसांनी भरलेलं घर असेल जेव्हा तिकडे आवडतच. तुझी मैत्रीण काहीतरी सांगू पाहते. हाय मंजरी, असं फॉर्मल तुझ्याबद्दल बोलायचं तर सवय नाही आहे, पण मी प्रयत्न करते. आपली इतक्या वर्षांची मैत्री आहे आणि आपण सतत गप्पा मारत असतो, बोलत असतो, मजा करत असतो, मस्ती करत असतो. पण आज या निमित्ताने मी तुला सांगू इच्छिते की यू आर अ रॉक स्टार. खऱ्या अर्थाने तू रॉक आहेस, सुबोधच्या मागे उभी असलेली रॉक. आणि यू आर अ रॉक स्टार, तू जे काही करतेस त्यात तू इतकी यशस्वी होतेस. यू आर अ स्वीट हार्ट आणि तू रॉक काय म्हणू, खरंच रॉक स्टार आहेस. दुसरा शब्दच मला आत्ता आठवत नाही आहे, कारण तू सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जेव्हा जॉब करत होतीस तेव्हा सुद्धा तू खूप सक्सेसफुल होतीस. तू दोन्ही मॅनेज करत होतीस छानपैकी, घरच्या आघाडीवर, बाहेरच्या आघाडीवर, एकदम मस्तपैकी दोन्ही आघाड्या सांभाळत होतीस आणि शिवाय सुबोधला सपोर्ट करत होतीस. हॅट्स ऑफ टू यू. आणि आता तू जेव्हा एक यशस्वी प्रोड्युसर झालेली आहेस तेव्हा सुद्धा तू म्हणजे असा फीडबॅक आहे सगळ्यांकडनं की आमची खूप आवडती प्रोड्युसर आहे. सो हे ऐकलं की आम्हाला खरं तर इतकं छान वाटतं. वी आर प्राऊड ऑफ यू आणि वी आर प्राऊड ऑफ यू. म्हणजे कसं, आमची मैत्रीण तर आहेसच आणि एक उत्तम यशस्वी आता प्रोड्युसर झाली आहेस. सो आम्हाला खूप छान वाटतं. आमच्याच अंगावर मुठभर मास करतो असं म्हणलं तर तिथं ठरणार नाही ते. आणि लव्ह यू बोथ. अशीच मस्त यशस्वी होत राहा. आणि आपण नेहमी जसं बोलतो आपलं दोघींचं जेव्हा बोलणं होतं तेव्हा बोलतो की काहीतरी करत राहा प्लीज, काहीतरी नक्की करत राहा. वा वा मस्त, छान वाटलं. आम्हाला गंभीर प्रगल्भ सुबोध माहिती आहे. तुझा सुबोध कसा आहे? गंभीर नाही येतो, खट्याळ आहे तो, पण तो तसा रिझर्वडच आहे. गंभीर नाही आहे पण पटकन तो कोणाशी लगेच मिक्सअप नाही होणार. म्हणजे त्याचे त्याचे मित्र असतील किंवा त्याचे नातेवाईक असतील त्यांच्याशी त्याचं खूप वर्षांचं असोसिएशन आहे, बॉन्डिंग आहे, त्यांच्याशी तो अगदीच लगेच मिक्सअप होतो. पण त्याचा तो रिझर्वडच आहे, थोडासा आगाऊ पण आहे. आणि आणि त्याला ना सुट्टी असेल किंवा काय असेल तर त्याला आराम करायला आवडतो. भयंकर एक नंबरचा खादाड आहे त्याला. ही इज व्हेरी फूडी. त्याला कुठल्याही प्रकारचं व्हेज जेवण आवडतं, व्हेजिटेरियन आहे तो. आणि हे सगळं असलं तरी ना तो एक म्हणजे खूप खरा माणूस आहे. त्याच्यात काहीही छक्केपंचे नाही आहेत. त्याला कोणाचंही क्रेडिट कधीच घ्यायला तो घेत नाही. ज्याचं त्याचं क्रेडिट त्याला देतो. आणि तो खूप खरा माणूस आहे. सुबोधला आपण काही प्रश्न विचारलेत बर बघ बरोबर आहेत का नाही. मंजिरीला 10वीत 82% मार्क होते. मंजिरीचे आई वडील टोरांटोला 1995 साली शिफ्ट झाले. 95 च्या एक काही महिने आधी तिचे वडील गेले आणि मग तिची आई, तिची बहीण, तिचा भाऊ आणि मंजरी हे लोक जानेवारी 95 अमेरिकेत गेले. अमेरिकेत नाही, टोरांटोला गेले. मंजरीचा आवडता पदार्थ मासे असलेलं सगळं, म्हणजे सगळे 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 मासे आणि माझं डोकं. तिचा आवडता अभिनेता आमिर खान होता शाळेपासून. नंतर तितक्या ग्रॅव्हिटीने तिला दुसरा कोणी अभिनेता आवडला नाही. कदाचित मी असेल, मला माहीत नाही.
मल्हार सहावीत आहे मला माहिती आहे, त्याची शाळा मला माहिती आहे, त्याचा वर्ग मला माहिती आहे, पण त्याच्या क्लास टीचरचं नाव मला माहीत नाही. आय एम सॉरी. मंजिरीच्या पहिल्या जॉबचं वर्ष ती 2000 साली ती भारतात जेव्हा आली तेव्हा माझ्याच बरोबर मी जिथे काम करत होतो इंडिका टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्याच कंपनीत तिने सुरुवात केली. त्याच्यानंतर ती परत कॅनडाला गेली, परत आली आणि मग ती पटणीमध्ये जॉईन झाली. शंभर मार्क जवळ. हा एक छोटासा चुकलं म्हणजे ना 95 साली तो म्हणाला बरोबर की 95 मध्ये बाबा गेले कॅनडाला आणि आम्ही 96 मध्ये आम्ही गेलो. सो 6 महिन्यांनी. सो ठीक आहे, त्याला ते ग्रेस मार्क्स देऊयात आपण. मंजिरी, निर्माती म्हणून काम करताना आणि घर सांभाळताना ह्या दोन्ही गोष्टी कसरतीच्या आहेत, सुबोधची कशी मदत होते या सगळ्यात? मी मगाशी म्हणलं तसं सुबोध ना ही इज ऑलवेज एनकरेज मी, मॉरल सपोर्ट त्याचा नेहमीच असतो. पण हँड्स ऑन तू म्हणशील त्याची मदत होते का? तर नाही. त्याला घरात तो म्हणतो की जेव्हा त्याला सुट्टी असेल तेव्हा तो म्हणतो मीही आराम करतो आणि तूही आराम कर, आपण ऑर्डर करूयात बाहेर, आपण बाहेर जाऊयात, किंवा बाहेर जाऊयात नाही, त्याला खरं तर बाहेर फार तेव्हा घरी थांबून झोपा काढूयात, पिक्चर बघूयात. त्यामुळे फिजिकली त्याची काही मदत होते का? हँड्स ऑन तर असं नाही, पण मॉरली मी मगाशी म्हणलं तसं तो मला नेहमीच एनकरेज करत असतो. लॉकडाऊनमध्ये त्यांनी एक प्रयत्न केला होता स्वयंपाक शिकायचा, पण तो इतका फसला म्हणजे असं मला झालं की स्वयंपाक त्याला शिकायचंय तर भांडी एवढी करून ठेवणार, पण मी तिथेच उभी राहणार की हे इतकं घाल तितकं घाल, म्हणजे मदत मला काहीच नाही. त्यामुळे मी त्याला म्हणले लॉकडाऊन इज नॉट द टाइम टू लर्न, त्यामुळे आत्ता वगैरे काही नाही. त्यामुळे मदत फिजिकली हँड्स ऑन त्याची शून्य होते, कारण त्याला घरातलं काम त्याचं नाही आहे, तो विषय त्याचा नाही आहे. त्याची पॅशन वेगळी आहे आणि त्याचे त्याच्या फील्डमधलं त्याचं पॅशन वेगळं आहे, पण घरात काही काम करत नाही आहे, घरात मला त्याची काही मदत नाही होत. तेव्हाचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध काय फरक आहे? तेव्हाचा सुबोध खूप माझ्या मागे मागे करायचा, आताच्या सुबोधला वेळच नाहीये. म्हणजे मी त्याला नेहमी सांगते की मला ना प्लीज कुठल्याही ऑटोबायोग्राफीमध्ये 4 पानं नको आहेत, की मला मंजिरीने एवढी साथ दिली, माझं एवढं काम चालू होतं, तिच्याकडे वेळच देऊ, मला अजिबात 4 पानं नको आहेत, मला आत्ता 4 दिवस हवे, पण आत्ता तू 4 दिवस काढून आम्हाला बाहेर फिरायला नाही किंवा सुट्टीवर नाही. आणि हे गेले काही वर्ष आम्ही करतोय, म्हणजे ते केलंय आम्ही, पण मला फार राग येतो असं जेव्हा मी वाचते की माझ्या बायकोनी किंवा माझ्या नवऱ्यानी खूप मला खूप तिने खूप त्याग केला आणि त्यामुळे मी इथे इथे पोहोचू शकलो, तर मी म्हणलं मला काही त्याग बीग नाही करायचं, आपण दोघांनी एकत्र पोहोचायचं जिकडे पोहोचायचं तिकडे. त्यामुळे करेक्ट आहे. 2017 पासून तू या क्षेत्रात काम करतेस, नाटक, सिनेमा, मालिका, हे सगळं एक्सप्लोर करून पाहिलंस, त्याबद्दल काय सांगशील? अवघड आहे खूप. मला खूप आधी सुबोधच्या बाबतीत मी सांगते की मला मी त्याच्यावर खूप चिडायचं आहे की असं कसं तुझं क्षेत्र असं कसं सगळं अनप्लॅन्ड आहे, कारण मी कॉर्पोरेटमध्ये होते तर तिकडे इतकं प्लॅनिंग इतकं प्लॅनिंग असतं की एखादी गोष्ट काय बॅकअपचं पण बॅकअप्स असतात, म्हणजे इतकं प्लॅन्ड असतं सगळं. आणि त्याच्यातच सुबोध क्षेत्र किंवा हे क्षेत्र आता मी म्हणू शकते की आपलं क्षेत्र ते इतकं अस्थिर आहे मगाशी तू म्हणालीस तसं. आणि तर मला खूप त्रास झाला सुरुवातीला की मला असं वाटायचं ना की प्रत्येक गोष्ट लिहून काढायची, आणि मला असं वाटायचं असं होतं की माझ्याकडे जर 4 माणसं जेवायला जरी येणार असतील ना तरी मी ते लिहून काढते, काय मेन्यू आहे, किती लोक असणार आहेत, किती वाजता येणार आहेत, तर मला सगळं असं ऑन पेपर लागायचं. आणि जे मी जसं जसं ह्या क्षेत्रात काम करत होते तसं तसं इतके लोक एक्सपिरियन्स्ड होते की त्यांना ते लागायचं नाही, प्रॉबब्ली त्यांना ती गरज वाटली नाही कदाचित. मला असं वाटतं की पूर्वी मला असं वाटायचं की सुबोधवर मी चिडायचे की असं कसं शूटिंग लांबलं तुझं, असं कसं वेळ झाला, अशी कशी शिफ्ट एक्सटेंड झाली अचानक, कॅमेराचा प्रॉब्लेम झाला. तर मला असं वाटायचं की काही प्लॅनिंग नाही आहे का यांना, की असं कसं अस्थिर क्षेत्र आहे. पण आता जेव्हा मी प्रोडक्शन करते आहे, निर्मितीमध्ये आले, आणि माझ्या पहिल्या सिरियलच्या वेळेस मला आठवतं आहे की मुंबईमध्ये
टाटा किंवा टाटाची पॉवर गेली होती आता मागच्याच वर्षी कधीतरी, तर आमचं सगळंच बंद, जनरेटर कुठे मिळेना, शूटिंग एक्सटेंड झालं. तर मला म्हणाला आता बघ आता तुला कळलं का काय होतं. तर मला हळूहळू आता मीही शिकतीये थोडी की खरंच काही गोष्टी आहेत की ज्या नाही येत आपल्या हातात आणि टाळता येणार नाहीत आणि आपल्या हातात नाही येत. त्यामुळे ते अस्थिर क्षेत्र जे आहे तेही आता मी आपलंस करतेय हळूहळू. आयुष्यातली कुठली गोष्ट रिवाइंड करावीशी वाटते? आहेत, खरंच आहेत दोन तीन. म्हणजे खूप वेळा असं म्हणतात की आय हॅव नो रिग्रेट्स ॲट ऑल, पण आय डू अ कपल ऑफ रिग्रेट्स. आणि आय थिंक दॅट मेक्स अस मोर ह्युमन. आपण अगदीच रिग्रेट नाही असं म्हणलं तर थोडंसं जरा ते खोटं वाटू शकतं. तर येस, मला असं वाटतं की मी जेव्हा इथे परत आले इंडियात तेव्हा माझे आई बाबा मला सांगत होत्या दोन गोष्टी. एक तर ते मला सांगत होते की तुझं डिग्री कम्प्लीट करून जा, आणि एक दुसरं मला सांगत होते की कॅनडाची सिटिझनशिप घेऊन जा. आणि त्या दोन्ही गोष्टी मी केल्या नाही, कारण आय वॉज इन लव्ह. सुबोध म्हणला कशाला, आपल्याला कुठे तिकडे जायचं राहायला, तू इकडे. मला आता असं वाटतं की मुलांना जर का शिकायचं असेल किंवा शिकावं असं वाटलं बाहेर जाऊन, तर त्यांना ती एक सिटिझनशिप माझी असती तर त्यांना ते सोपं झालं असतं, फायदा झाला असता. सो या दोनच गोष्टी त्या खूप इम्पॉर्टंट नाही आहेत म्हणलं तर काय, म्हणजे त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काही फार फरक पडला असं नाही, पण ह्या दोन गोष्टी असं मला वाटलं तेव्हा आईबाबांचं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं. इंटरव्ह्यू आणि रॅपिड फायर नाही असं होऊच शकत नाही. मी काही प्रश्न विचारते. जॉब की प्रोडक्शन हाऊस? जॉब. ओके. आवडता अभिनेता? सुबोध भावे इन बालगंधर्व की काशीनाथ घाणेकर? बालगंधर्व. सुबोध नवरा की बाबा? बाबा. मालिका की सिनेमा? मालिका, प्रोडक्शन म्हणून ना. हां येस. पुणे की मुंबई? पुणे. सध्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करताना पुढचे तुझे काय प्लॅन्स आहेत आणि अशा काय गोष्टी आहेत की ज्या तुझ्या करायच्या राहून गेल्या आहेत आणि त्या तुला करायच्या आहेत? मी आता एक वेबसिरीज करते जिओसाठी आणि एक नाटकाची एका बोलणी चालू आहेत. पण टेलिव्हिजन मी आत्ता केलं शुभमंगल ऑनलाईन आणि टेलिव्हिजनची वेगळी नशा आहे, खरंच त्याची वेगळी नशा आहे. त्यामुळे टेलिव्हिजन मला करायचं आहे, त्याचंही चालू आहेत प्रयत्न. पिच करते वेगवेगळ्या चॅनल्सला, पण आत्ता हातात आहे ते काम म्हणजे वेबसिरीजचं काम आहे आणि ते आता मेमध्ये ती ऑन फ्लोअर जाईल. आणि माझ्या पर्सनली काय करायच्या राहून गेल्यात गोष्टी, राहून गेल्यात असं नाही म्हणता येणार, पण मला गाणं शिकायला आवडणार आहे किंवा आवडतं आहे, सुरूही केलं आहे मध्ये मध्ये, पण ते इतकं कन्सिस्टंटली होत नाही आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये थोडीशी त्याच्यात कन्सिस्टन्सी आणीन. सुरुवात केली आहे मी, पण ते इतकं नाही होते, रोज रेग्युलरली होत नाही आहे. सो मी भीते. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. आता तुझे काही बालमित्र आहेत त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. ओ ओके. हाय आई, बाबा नसताना तू आम्हाला दोघांना सांभाळतेस, घर सांभाळतेस, बाबाचे काम करतेस, आमचा अभ्यास तू लक्ष ठेवतेस. तू तानाज मॅजिकच्या माध्यमातून तुझं मोठं नाव केलं आहेस आणि तुझ्या ऑल सक्सेस साठी कॉंग्रॅच्युलेशन. शाळेतून आलेले दिसतात आत्ताच आणि आत्ताच. मंजिरी, थँक्यू सो मच तू इथे आलीस आणि तुझ्या या बिझी शेड्यूल मधनं आम्हाला वेळ दिला. थँक्यू. आम्हाला खूप मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारून. मंजिरी, तुझ्यासाठी आपल्याकडे काही गिफ्ट्स आलेत, आय होप तुला आवडतील. नक्कीच. गमता ऑर्गॅनिक एसेन्स कडून तुला ऑर्गॅनिक अगरबत्ती. थँक्यू.
प्रकृती नावाचा ब्रँड आहे, त्यांच्याकडून तुझ्यासाठी छोटीशी भेट. वाव. आणि प्लीज उघडून बघ. वाव, मस्त आहे. आवडलं? व्हेरी प्रिटी. थँक्यू. आमची फॅशन पार्टनर आहे श्वेता शिंदे, तिचं एक ब्रँड आहे लेबल पोशाख. मला माहिती आहे. येस. सो तिच्याकडनं तुझ्यासाठी छानशी साडी. थँक्यू श्वेता. आपले फूड पार्टनर्स आहेत श्री समर्थ केटरर्स बोरिवली. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सबस्क्राईब करा आसोवाला, आपली सोशल वाहिनी. सो भेटूयात आसोवा प्रेझेंट्स BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस अर्थात तिची गोष्टच्या पुढच्या भागात नव्या मैत्रिणीसोबत. आपली सोशल वाहिनी.